आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुम्ही मागाचे धोटे आणाल तर आम्ही एळवाच्या काट्या आणि उसाचे बुडके काढू. शिरोळ तालुक्यातील एक एक गाव उद्यापासून बसणार उपोषणाला. वारणेचा प्रश्न धगधगतच. सध्या वारणेच्या पाण्याचा मुद्दा पेटला आहे. इचलकरंजीत पाणी योजनेचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी इचलकरंजी वासीय चक्री उपोषणाला बसले आहेत. आजचा चक्री उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या बाजूला इचलकरंजीला मंजूर झालेल्या अमृत योजनेच्या विरोधात आज पुन्हा वारणाकाठ एकवटला. आज दानोळे येथील जनसेवा सोसायटीच्या सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रकट शब्दात आपल्या भावना वारणा बचाव कृती समितीने व्यक्त केल्या. आमदारांना न शोभेल असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना वारणाकाठ जशास तशी उत्तर देणार. तुम्ही मागाचे धोटे आणाल तर आम्ही एळवाच्या काठ्या आणि उसाची बुडके काढू असे वक्तव्य करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे हे काय म्हणाले ते पाहूया. पर्याय काय असेल तो त्यांचा त्यांनी शोधावा. त्यांच्या पुढे अनेक पर्याय आहेत, ते पर्याय आम्ही सुचवण्याचं काय. अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी हा पाणी चोरीचा जो प्रकार या ठिकाणी करणार आहे तो घृणास्पद आहे. आणि पहिला साहेब त्या वक्तव्याचा निषेध करतो, त्याचा तर आम्ही निषेध करतोच. अशा पद्धतीनं म्हणजे देठ निर्माण करण्याचा प्रयत्न, एखाद्याला कमी लेखण्याचा प्रयत्न. खासदार आमचे आहेत, आमदार आमचे आहेत, शेतकऱ्यांची बाजू त्यांना उचलून धरावीच लागणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही स्कीम कसल्याही परिस्थिती रद्द झालीच पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. परंतु राजकारणाच्या दृष्टिकोनातून तरी वेगळ्या भावनेतून तिने मांडत आहेत आणि गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि तशाच पद्धतीनं ही मंडळी या ठिकाणी आपण येऊन स्वतः म्हणजे ते सांगतात की एस्टिमेट आम्ही केलेलं आहे, 28% कमी दराची निविदा आम्ही भरलेली आहे आणि ह्या निविदेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. आणि स्वतः आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक गट्टी एक माणूस हे काम करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आमदारानं किंवा त्या अध्यक्षानं ह्या कामाची निविदा स्वीकारलेली आहे का? एकदा तर तो कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी दानवीत आला आहे का? त्याने ती जागा बघितलेली आहे का? त्या जागेवर संदर्भात सुद्धा वाद आहे. या ठिकाणी जी जागा त्यांनी खरेदी घेतलेली आहे ती जागाच त्या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे. अशा पद्धतीचा हा एकंदरीत प्रकार आहे. आणि अशा पद्धतीनं तिथल्या इचलकरंजीच्या सर्व जनतेला वेठीला धरलेलं आहे, त्यांनी वेठीला धरलेलं आहे. अगदी तुम्हाला सांगतो प्रकाश आव्हाड यांच्या सकट, प्रकाश आव्हाडनं तर तुम्हाला सांगतो जणू काही त्या ठिकाणी धरूनच आणलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा जे वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा दुर्दैवीचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे असं जर आपण त्याचं घरी घातलं तर पर्यंत ही स्कीम कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना राबवता येणार नाही आणि आम्ही राबवू देणार नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. आता राहता राहिला प्रश्न की जे विस्थापित झालेले आहेत त्यांना पाणी देण्याचं शासनानं त्यावेळेला मान्य केलेलं होतं. म्हणजे पूर्ण स्वखर्चातनं या केवळ यांना या विस्थापितांनाच नव्हे तर उजवा आणि डावा कालवा हा शासनानं स्वतः त्या ठिकाणी खर्च करून काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत पाणी म्हणजे मोफत अशा पद्धतीचं पाठ पाण्यानं पाणी द्यायचं. त्याची काय असतील ते म्हणजे इरिगेशनचे दर असतील ते घेऊन तर अशा पद्धतीचं मोफत पाणी आम्हाला तर त्या ठिकाणी एपाट पाण्यानं मिळालंच नाही. आणि या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं आमच्यावर कितीतरी कोट्यावधीच्या रुपये कर्ज काढून आम्ही त्या ठिकाणी इरिगेशनच्या योजना निर्माण केल्या, व्याज भरली आहे, ती शेती विकली आणि आज आम्ही गुण्यागोविंदांना 2 लाख सुखानं खायला आलेलो आहे. हे त्यांना भगवान झालेलं आहे. म्हणून या पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे, या पाण्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे आणि हे पाणी कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं असल्यामुळं हे पाणी त्या ठिकाणी जाता कामा नाही. तशाच पद्धतीनं जे पाणी शिल्लक आहे म्हणून सांगतात, मग 283 गावापैकी 202 गावांना पिण्याच्या पाण्याचं सक्षम येणं, ह्या पाण्याचं पाणी आता वाहताना दिसतंय आपल्याला, परंतु ह्या सगळ्या सक्षम झाल्यानंतर या पिण्याच्या पाण्याचं आणि जे शेतीला पाणी आहे ते पाणीसुद्धा अजून अपुरं आहे आणि त्या स्कीमासुद्धा अपुरे आहेत. मी त्या ठिकाणी रेटर आता कालच त्या आयतोडी बुद्रुकमध्ये गेलो होतो तर आयतोडी बुद्रुकच्या आसपासची जी गावं आहेत ते तुम्हाला सांगतो ह्या वारणेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. वाळवा तालुक्यातील अनेक अशा पद्धतीची गावं आहेत की ज्यांना अजूनही पाणी त्या ठिकाणी मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे शिराळा तालुक्यामध्ये या ठिकाणी सुद्धा या वारणेच्या लाभक्षेत्रामध्ये असलेले अनेक शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. आणि म्हणून आता मला वाटतं कालच या ठिकाणी कापूरवाडी
त्यांना सुद्धा पाण्याची अजून या ठिकाणी सुविधा मिळालेली नाही. तर अशा अनेक वाड्या वस्त्या या सगळं संपूर्ण ज्यावेळेला पाण्याच्या होतील त्यावेळेला, त्यानंतर ज्यावेळेला हे होईल पाण्याचं ऑडिट होईल त्यानंतरच हे पाणी आपण त्या ठिकाणी देता येईल. तर अशा पद्धतीनं त्यांनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे, 2.5 लाखाची जी संख्या 4.5 लाख होणार आहे आणि तिथं आता सुद्धा जे पाणी त्या ठिकाणी जाते त्याला प्रचंड अशा पद्धतीची गळती लागलेली आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं तर त्या पाण्याच्या टाकीला त्या ठिकाणी वेल्डिंग करून काही लोकांनी पाणी आपल्या म्हणजे वापरासाठी, म्हणजे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि जवळजवळ 50 लाख रुपये बिल हे त्या ठिकाणी असलेल्या बोरवेलचं ही नगरपालिका सध्या भरते आहे. म्हणजे नगरपालिकेनं मारलेले बोरवेल्स आहेत ते त्या ठिकाणी 50 लाख रुपये बिल कायमच पाणी त्यांनी त्यांचं बोरवेलला त्या मोटर बसवलेलं आहे त्या कायमच पाणी चालू आहे त्यांचं. त्या पाण्यावर कोणाचंही नियंत्रण नाही त्या ठिकाणी म्हणले त्याने सुद्धा त्या संदर्भामध्ये काहीही नियोजन केलेलं नाही. आणि हे जे पाणी इथून जाणार आहे ते पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त होऊन नदीत मिसळण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची यंत्रणा आजही आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने केवळ एक इचलकरंजी अधिक हा संपूर्ण शिरोळ तालुका अधिक दोन्ही वारणाकाठ इथले असणारे सर्व साखर कारखाने सर्व मंडळी या वारणाकाठाच्या बाजून आहेत आणि आज अनेक गावं बंद सातत्यानं होत आहेत. तर आता त्याने साखळी उपोषण चालू ठेवलेलं आहे. त्या उपोषणाचा पर्याय म्हणून आज उत्तर म्हणून आम्ही प्रत्येक गाव एक दिवस उपोषण गाव बंद ठेवून उपोषण करणार आहे. 283 गावं. कारण का आमचं पाणी ते कळलं नाही आणि अशा पद्धतीनं उपोषण करण्याचा हा शिरोळ तालुका अधिक वाढणं शिरोळ तालुक्याची 54 गावं त्यामध्ये ॲड होतील. कारण त्यांचा एक प्रश्न गंभीर ऐरणीवर आलेला आहे. केवळ वारणेचं पाणी इचलकरंजीला दिलं म्हणजे शिरोळ तालुक्याचा प्रश्न मिटला असा नाही, तो उलट जास्त दुपटीनं त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या ह्या उपोषणाच्या ह्याला आम्ही या ठिकाणी उपोषण पहिलं गाव उद्यापासून उद्या दानोळी या ठिकाणी आमचं गाव बंद करून नाही गाव बंद करण्याची मला वाटते आवश्यकता नाही. आमच्या दानोळी गावाला वेठीस धरण्याचा जो प्रयत्न केला तो इतका भयानक होता की त्यावेळेला जर काही एखाद्या सर्जिकल स्ट्राईक करतात तशा पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न आमच्या दानोळी गावावर झाला. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो जर अनुचित काही प्रकार घडला असता तर किती माणसं मेली असती, किती पोलिसांचं नुकसान झालं असतं याला काही मोजमाप करता येत नव्हतं. आणि म्हणून त्या 2 तारखेला जो प्रकार ज्यांनी कुणी घडवून आणला ते आज तरी आम्हाला माहीत नाही. त्याचा कर्ता करविता कोण आहे हेही आम्हाला माहीत नाही. एवढा मोठा फौज पाटा, एवढ्या मोठ्या लोड केलेल्या बंदुका आणि एवढ्या मोठ्या काठ्या आणि लाट्या घेऊन आणि जाळीच्या गाड्या घेऊन संपूर्ण गावच जणू काही या ठिकाणी नामोहरम करायचं, संपूर्ण गावाचा सुपडा साफ करायचा असं जे धोरण आम्हाला त्या ठिकाणी वाटलं, ह्या गोष्टीची न्यायालय निवृत्त न्यायाधीशापासून निवृत्त न्यायाधीशाकरवी न्यायाधीशाकरवी चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण त्यांनी जर त्या ठिकाणी आल्या नसत्या आणि काही अनुचित प्रकार घडला असता तर आज आम्ही या ठिकाणी नसतो, आम्ही या ठिकाणी जेलमध्येच असतो. आमच्यावर अशा पद्धतीचे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. खोटे गुन्हे दाखल केले म्हणून संपूर्ण शिरोळ तालुका बंद झाला, संपूर्ण वारणाकाठ बंद झालेला आहे. संपूर्ण वारणाकाठ त्याचा निषेध करतो आहे. नुसतंच निषेध करून चालणार नाही तर ह्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. या निमित्तानं आपण या मागणीसाठी म्हणून आणि ही वारणा योजना रद्द व्हावी म्हणून उद्यापासून साखळी उपोषणाचा प्रत्येक गाव म्हणजे गाव त्या गाव हे गाव दानोळी झाल्यानंतर कोथळे होईल, गुंबळवाड होईल, त्या ठिकाणी बाकीची संबळी होईल, अलीकडची पलीकडची गावं एक एक दिवस बंद राहतील अशी 283 दिवस उपोषण या विभागामध्ये आपणाला करावायचं आहे. आणि या साखळी उपोषण आपणाला करावायचं आणि त्याचं पहिलं साखळी उपोषण हे दानोळीत उद्यापासून सुरू होईल. आताच आपण पाहिलं धनवडे यांनी आपल्या भावना किती प्रकट शब्दात व्यक्त केल्यात. या पत्रकार परिषदेवेळी कुंभोज, नेज, समडोळी, तारदाळ, कोथळी यासह वारणाकाठावरील सर्व गावातून नागरिक उपस्थित होते.
यावेळी उद्यापासून संपूर्ण वारणा काठावरील व शिरोळ तालुक्यातील सर्व गाव एक एक दिवस उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रथम दानोळीपासून या उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी अनेकांनी आपली प्रतिक्रिया प्रकट शब्दात व्यक्त केल्या. महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे.